ट्रस्टच्या नाकर्तेपणामुळेच कारदग्यातील राम मंदिरची दुर्दशा, योगिनी कुलकर्णी यांनी केला आरोप. कारदगा तालुका निप्पाणी येथील पुरातन राम मंदिर आज अखेरची घटका मोजत असून मंदिराची प्रचंड दुर्दशा झाली आहे. मंदिर कधी कोसळेल याचा नेम नाही. ट्रस्ट फक्त नावालाच आहे. त्यांच्या नाकर्तेपणामुळेच आज राम मंदिर अखेरची घटका मोजत असल्याचा आरोप योगिनी कुलकर्णी यांनी केला. कारदगा येथे रामाचे पुरातन मंदिर आहे. हे मंदिर सुमारे 200 वर्षापूर्वीचे असल्याने कारदगावासियांना हा एक अनमोल ठेवा आहे. राम लक्ष्मण व सीता यांच्या देखण्या मूर्त्या भक्तांना आकर्षित करतात, पण या मंदिराच्या जीर्णोद्वाराकडे सातत्याने दुर्लक्ष केल्यामुळे आज मंदिर अखेरची घटका मोजत आहे. मंदिराच्या भिंती चाहोबाजूंनी ढासळत आहेत. मंदिराचे वरचे छप्पर ठिकठिकाणी कोसळल्याने ऐन पावसाळ्यात मंदिरात पाणी साचून राहत आहे. तसेच मंदिराला कोणतीच बंदिस्त व्यवस्था नसल्याने मोकाट कुत्री व जनावरांचा वावर वाढल्याने मंदिराचे पावित्र्य धोक्यात आले आहे. भक्तांना नाईलाजाने दर्शन घेण्याची वेळ आज आली आहे. मंदिराच्या समस्याबद्दल बोलताना योगिनी कुलकर्णी म्हणाल्या, या मंदिराची डागडुजी करण्यासाठी ट्रस्ट स्थापन करण्यात आला खरा, पण ट्रस्टने मंदिराच्या विकासासाठी कोणतेच प्रयत्न केले नसल्याने आज ही अवस्था झाली आहे. राजकीय हेवेदावे बाजूला ठेवून जीर्णोद्वारासाठी सर्व ग्रामस्थांनी एकत्रित येणे गरजेचे असल्याचे शेवटी योगिनी कुलकर्णी यांनी व्यक्त केले. राम मंदिर हे 200 वर्षापूर्वीचं देऊळ आहे. ह्या देवळाचं सगळं पडझड इतकं वाढलं की त्याच्याकडं सगळ्यांनी दुर्लक्ष केलं आणि ट्रस्टच्या नाकर्तेपणामुळं ह्या देवळाची ही अवस्था दुरावस्था आलेली आहे. आणि इथं शाळासुद्धा भरले जाते. त्या लहान मुलांच्या अंगावर केव्हा काय ढासळ काय सांगता येत नाही. हे एवढं असं माहिती असूनसुद्धा ह्या देवळाकडं दुर्लक्ष केलेलं आहे. ह्या रामदेवळाचं लवकरात लवकर नवीन व्हावा असं माझी अपेक्षा. रामदेवळाचा ह्या जीर्णोद्धार व्हावा अशी माझी इच्छा.